विद्यार्थी मित्र आपण अभ्यासत आहोत ध्वनी हा पाठ आणि ध्वनी या पाठामध्ये या अगोदर आपण ध्वनी म्हणजे काय आणि मग ध्वनीची निर्मिती कशी होते याबद्दल अभ्यासलं. ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपन तयार व्हावी लागतात आणि कंपन तयार होण्यासाठी वस्तूमध्ये संपीडने आणि विरलने तयार झाल्यानंतर वस्तूमध्ये कंपन तयार होतात आणि मग हे संपीडन आणि विरळणे कशामध्ये होतात हवेमध्ये होतात. आपण अभ्यासलं नादकाटा ही वस्तू होती आणि नादकाटा या वस्तूमध्ये कंपन तयार होण्यासाठी त्याच्या बाजूला असणारी जी हवा आहे त्या हवेच्या थरामध्ये काय बदल होतो हे आपण या अगोदर या आकृतीमध्ये अभ्यासलं आणि नादकाट्याच्या भुजा त्यांची हालचाल झाल्यामुळं लगतच्या हवेचे थर दाबले जातात. जर कधी दाबले जातील जर नादकाट्याच्या भुजा बाहेर आल्या तर लगतच्या हवेचे थर दाबले जातात आणि नादकाट्याच्या भुजा जर आत आल्या तर लगतच्या हवेचे थरांमध्ये पोकळी किंवा मोकळी जागा विरळ होतात ते विरळ होतात आणि त्यामुळं संपीडने आणि विरलने हे क्रमशः तयार होतात. कॉम्प्रेहेन्शन अँड रेरिफ्रॅक्शन आर क्रिएट कधी ज्यावेळेस त्या नादकाट्याच्या भोजा आत बाहेर होतात त्यावेळेस आणि मग तिथं लयबद्ध कंपन निर्माण होतात आणि कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनांमुळं ध्वनी निर्माण होतो हे आपण या अगोदर अभ्यासलं. आता आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे हे ध्वनी तरंग निर्माण झाल्यानंतर हवा मागपुढे जाते की हवेचे रेणू जागच्या जागीच थांबून फक्त ती संपीडन आणि विरळणं ही स्थिती हवेमध्ये पुढे पुढे होत जाते नेमकं काय होतं हवा जाते का पुढे ज्यावेळेस ध्वनी तरंग निर्माण होतात त्यावेळेस ती हवा पुढे पुढे जाते का जाते का अशी हवा तिथली हवा पुढे इथं ध्वनी निर्माण झाला म्हणून बोलणाऱ्यापासून ऐकणाऱ्यापर्यंत ती हवा जाते का हवेचे रेणू जागच्या जागीच राहतात नेमकं काय होतं तिथली हवा तिथंच राहते आणि मग हे पुढं पुढं कोण जातं संपीडने आणि विरलने जातात म्हणजे ती हवा तिथंच राहते फक्त त्या हवेमध्ये असणारे जे थर आहेत म्हणजे लहान लहान कण आहेत त्या हवेमध्ये कोणताही पदार्थ हा कणांपासून तयार झालेला असतो आणि ते कण त्यांची हालचाल होते मधल्या कणांची हवा जाते का हवा नाही मधल्या कणांची हालचाल होते आणि ते कण एकमेकांवर बल प्रयुक्त करतात आणि हे त्या कणांनी एकमेकांवर बल प्रयुक्त केल्यामुळं तिथं संपीडने आणि विरलने तयार होतात आणि ऐकणाऱ्यापर्यंत ध्वनी तरंग पोहोचतात आणि ऐकणाऱ्याला ऐकण्याची संवेदना निर्माण होते म्हणजे हवा नाही जात पुढं पुढं फक्त काय होतं त्या हवेतले कण एकमेकांवर बल प्रयुक्त केल्यामुळे संपीडन निर्माण होतात आणि कमी बल प्रयुक्त झालं तर विरळणे तयार होतात आणि अशा प्रकारे क्रमशः संपीडने आणि विरळणे जर तयार झाली तर ऐकणाऱ्याला ऐकण्याची संवेदना निर्माण होते हे आपल्याला यावरून लक्षात येतं. त्यानंतर आज आता आपल्याला अभ्यासायचंय ध्वनीचं प्रसारण आणि माध्यम यांचा काही परस्पर संबंध आहे का या अगोदर आपण नादकाट्याच्या भुजा आणि तिथं होणाऱ्या लगतच्या हवेमध्ये बदल हा कसा होतो हे अभ्यासलं आणि मग नादकाट्याच्या भोवती हवा नसती तर अशा प्रकारचे कॉम्प्रेहेन्शन अँड रेरिफ्रॅक्शन तयार झाले असते का ही संपीडने आणि विरळणे निर्माण झाली असती का हवेच्या थरांमध्ये दाबल्यामुळं जी रचना तयार झाली ही कॉम्पॅक्टली अरेंज झाली एकमेकांच्या जवळ आले आणि जर हवाच नसती तर असं झालं असतं का झालं नसतं याचा अर्थ काय आणि मग असं झालं नसतं तर मग तिथं लयबद्ध कंपनं तयार झाली असती का लयबद्ध कंपनं नसती झाली तयार मग नादकाट्याच्या भुजा अशा हल्ल्या असते की नसते हल्ल्या आपण रबरी कॉर्कवर जर नादकाटा आदळला तर भुजा तर हल्ल्या असत्या आत बाहेर गेल्या असते की नाही गेल्या असत्या पण त्याच्या बाजूला हवाच नसती तर आता समजा मी इथं बोलतोय आणि ऐकणारे ऐकतायत आता इथं तुम्ही मोबाईलवर ऐकतायत परंतु
मी ज्या बंद खोलीमध्ये हे सगळं चालू आहे त्या खोलीमध्ये जर दोन चार विद्यार्थी असते तर त्यांना माझा आवाज ऐकायला आला असता की नसता आला? ऐकायला आला असता. का बरं ऐकायला आला असता? कारण त्यांना कान आहे. त्यांना कान आहे म्हणून ऐकायला आला असता का? आणि जर त्यांना कान असते आणि इथं हवा नसती तर काय झालं असतं? तर ऐकायला आलं नसतं. पण आता तुम्ही ऐकताय मोबाईलवर, आपल्या दोघांच्या मध्ये हवा आहे, परंतु इतक्या लांबून तुम्ही मोबाईल मध्ये ऐकताय, ह्याच्या पाठीमागे एक कारण आहे. ह्याच्या पाठीमागे काय कारण आहे बरं? आपल्या दोघांच्या मध्ये हवा तर आहेच, परंतु मोबाईल शिवाय म्हणजे या भ्रमणध्वनी शिवाय आपण जर हे ऐकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ऐकता येतं का? मी ज्या ठिकाणी उभा आहे, मी ज्या खोलीमधून बोलतोय, त्या खोलीमधून तुम्ही दुसऱ्या गावामध्ये आहेत आणि तिथे सुद्धा तुम्हाला हा आवाज ऐकायला येतो. याचं कारण काय बरं? म्हणजे हा मोबाईल हा भ्रमणध्वनी आहे. जसं आपण फोन आल्यानंतर बोलतो किंवा बोलणाऱ्याचा आवाज ऐकतो, आपलं बोलणं ऐकणाऱ्याला ऐकायला येतं आणि त्याचं बोलणं आपल्याला ऐकायला येतं. याच्यामध्ये या मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या लहरी असतात. मग ह्या लहरींच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते की नाही? हा आणखीन आपल्याला एक प्रश्न पडायला पाहिजे. इथं माध्यम नसतं तर? इथं पण माध्यम नसतं. इथं हवा आहे म्हणून ठीक आहे ऐकायला येतं. वर्गात शिक्षक बोलत असताना तुम्हाला ऐकायला येतं कारण माध्यम आहे. पण आता हा मोबाईल माध्यमांच्या खेरीत चालतो की नाही चालतो? हा पण आपल्या समोर एक प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण शेवटी आपल्याला मिळेल. त्याच्या अगोदर आपण ध्वनीचं प्रसारण आणि माध्यम यांचा काय संबंध आहे हे अभ्यासण्यासाठी एक छोटा प्रयोग करून पाहायचा आहे. आणि तो प्रयोग काय? ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला या आकृतीत दाखवलेली ही काचेची हंडी, अशा प्रकारची काचेची हंडी, आणि ही काचेची हंडी मध्ये काय आहे? काचेच्या हंडीमध्ये एक विद्युत घंटा बसवलेली आहे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे. आणि ही काचेची हंडी कशी ठेवलेली आहे? सपाट पृष्ठभागावर ठेवलेली आहे. आपल्याला काय पडताळून पाहायचंय? ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते हे पडताळून पाहणे, असते का नाही ते पडताळून पाहणे. आता ध्वनीचा स्रोत, इथं स्रोत काय? ध्वनीचा घंटी मध्ये असणारी विद्युत घंटी हा ध्वनीचा स्रोत आहे. आणि आपल्याला ऐकू कशामुळे येतं? आपल्या कानांमुळं. आणि काचेची हंडी आहे मध्ये घंटीवर असे टोल आदळल्यानंतर आपल्याला त्या टोलची हालचाल दिसेल, अशा प्रकारे पारदर्शक हंडीमध्ये ही सगळी योजना केलेली आहे आणि एका सपाट पृष्ठभागावरती ठेवलेली आहे ही घंटी. आणि शिवाय खालच्या बाजूला, त्या हंडीच्या खालच्या बाजूला एक पंप जोडलेला आहे. तो पंप कोणता आहे? निर्वात पंप आहे. निर्वात पंप म्हणजे काय? ज्या आता घंटी हंडीमध्ये ठेवलेली आहे आणि घंटीशिवाय हंडीमध्ये आणखीन काय आहे? हंडीमध्ये आणखीन घंटीशिवाय काय? हवा आहे. आहे की नाही हवा? आणि ही हवा जर आपण काढून टाकायची असेल तर त्याच्यासाठी हा पंप असतो. त्या पंपाला निर्वात पंप म्हणतात. तो पंप चालू केला की मधली हवा हळूहळू बाहेर जाईल, अशा प्रकारची योजना या हंडीमध्ये केलेली आहे. म्हणून त्या हंडीला निर्वात पंप जोडलेला आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या विद्युत घंटीची योजना केली, जोडणी केली आणि त्याच्यावर झाकण वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला देखील, वरून देखील असं कव्हरिंग आहे आणि खालच्या बाजूला देखील झाकणाद्वारे हे सगळं उपकरण आपण बंदिस्त केलं. फक्त बाहेरून आपल्याला दिसेल अशा प्रकारची रचना आहे. मग सुरुवातीला हंगीत हवा आहे आणि आपण जर त्याला विद्युत घंटी आहे ते विद्युत परिपथ तयार केला, त्या बद्दल आपण विद्युत परिपथ म्हणजे काय अभ्यासलं, त्या कळ जोडलेली आहे. मग ती कळ दाबली, इथं कशी ही कळ आहे, हे ही कळ दाबली की काय होतं? ही कळ दाबल्यानंतर इथला बल्ब चालू होतो किंवा बंद होतो किंवा पंखे चालू होतात किंवा बंद होतात यासाठी ही कळ आहे. कळ म्हणजे काय असतं? हे बटन. अशा प्रकारची कळ त्या विद्युत घंटीला सुद्धा जोडलेली आहे. आणि सुरुवातीला पंप चालू केलाय का आपण निर्वात पंप? नाही, आपण पहिल्यांदा काय करतोय? घंटी वाजवून बघतोय. घंटी वाजवली असता ऐकणाऱ्याला डोळे पण आहेत, त्याला दिसेल तो टोल त्या घंटीवर आदळतोय आणि ऐकणाऱ्याला आवाज सुद्धा ऐकू येईल. आणि हा आवाज ऐकू येत असताना आपण काय करायचं? तो निर्वात पंप चालू करायचा.
निर्वात पंप चालू केला की काय होईल, त्या घंटीमधली हवा हळूहळू हळूहळू बाहेर जाईल. हवा बाहेर गेली की मध्ये काय राहिलं, फक्त एकटीच घंटी. एकटीच घंटी असल्यानंतर मग नंतर ऐकणाऱ्याला बाहेर ऐकायला येईल का? टोल आदळताना तर दिसतील, हवा जरी नसली तरी मध्ये काय चालू आहे हा टोल घंटीवर आदळतोय हे दिसेल, परंतु ऐकणाऱ्याचा आवाज सुद्धा हळूहळू कमी कमी होत जाईल. त्याला पहिल्यांदा जो मोठ्या तीव्रतेने ऐकायला होता, निर्वात पंप चालू केला की आवाजाची तीव्रता कमी कमी होत जाईल, आणि आवाजाची तीव्रता कमी होत गेल्यानंतर एक वेळ अशी येईल की ऐकणाऱ्याला दिसेल ते फक्त आदळत येते, आणि दिसल्यानंतर आवाज ऐकूच येणार नाही. आवाज ऐकायचा हळूहळू कमी होत जाऊन शेवटी नुसताच तो टोल घंटीवर आदळेल, ऐकणाऱ्याला ऐकूच येणार नाही. याचा अर्थ काय बरं? यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? जोपर्यंत हवा होती तोपर्यंत आपल्याला ऐकायला आलं, आणि हवा आपण निर्वात पंप चालू करून काढून टाकली, मधली हवा निर्वात पंप चालू करून आपण कमी कमी केली, हवेची पातळी कमी कमी केली की काय झालं, मधली हवा कमी झाली आणि तो टोल घंटीवर आदळत होता परंतु आपल्याला ऐकायला येत नव्हतं. याचा अर्थ काय? घंटीमधली हवा कमी झाल्यानंतर आपल्याला ऐकायला येत नाही. त्या घंटी आणि हंडी, हंडीमध्ये हे सगळं, त्या हंडीमधली हवा कमी झाली, काचेच्या हंडीमधली हवा कमी झाली म्हणून आपल्याला ती घंटी ऐकायला येत नाही. म्हणजे घंटी आणि ती हंडी, त्या हंडीमध्ये घंटी बसवलेली आहे, हे सगळं उपकरण एकत्र जोडलेले. आपल्याला हंडीतली हवा कमी झाली, घंटीतली नाही, हंडीतली हवा. हंडीतली हवा जर कमी झाली तर आपल्याला ऐकायला आलं नाही. यावरून आपण कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की ही घंटीचा आवाज ऐकू येण्यासाठी हंडीमध्ये हवा असणं गरजेचं आहे. आणि नंतर काय करा? नंतर परत निर्वात पंप अगोदर आपण चालू केलेला आहे, आता बंद करायचा. बंद करायचं म्हणजे काय? मध्ये परत हवा भरली जाईल त्या घंटीमध्ये. निर्वात पंप चालू केला म्हणजे मधली हवा बाहेर गेली, हा निर्वात पंप बंद केला म्हणजे पुन्हा आणखीन घंटीमध्ये हवा त्या हंडीमध्ये हवा भरली जाईल. हंडीमध्ये हवा भरली की परत आपल्याला आवाज ऐकू येईल. यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येतो? ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, हवेची आवश्यकता असते. आता फक्त हवेचीच आवश्यकता असते का? हवा हवेशिवाय दुसरं माध्यम नाही चालत का? चालतं, कुठलं तरी माध्यम लागतं. हवेमधून तर ध्वनीचं प्रसारण होतच, परंतु माध्यमाशिवाय ध्वनीचं प्रसारण होत नाही. दोरी असली तर दोरीमधून देखील होतं. आपण एक प्रयोग केला होता विज्ञान दिना दिवशी, दोन कप त्याला एक दोरा जोडला होता आणि ऐकणाऱ्याला कानाला लावला आणि बोलणाऱ्याला तोंडाला लावला, आणि सावकाश हळू आवाजामध्ये त्या कपामध्ये बोललो तर ऐकणाऱ्याला स्पष्टपणे ऐकू आलं होतं. तुम्ही एक सलग लांब भिंत जर असेल तर त्या भिंतीला पलीकडे असं टक 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 करा, हळूच, अगदी हळूच, आणि ऐकणाऱ्याला विचारा किती ठोकले तिथं, किती टक 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 आवाज, एक, दोन, तीन, पाच, दहा असे केले, तो बरोबर सांगेल. म्हणजे काय? भिंतीमध्ये स्थायू पदार्थ आहे, स्थायू पदार्थामधून ध्वनीचं प्रसारण होतं. वायूमधून तर होतच, स्थायू पदार्थामधून देखील होतं, द्रव पदार्थामधून सुद्धा ध्वनीचं प्रसारण होतं, आणि द्रव पदार्थामधून ध्वनीचं प्रसारण होतं याच तत्वावर आधारित समुद्राची खोली मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. पाण्याच्या वर आवाज करतात आणि पाण्याच्या खाली आपल्याला आवाजाला तिथपर्यंत जाण्यासाठी ध्वनीचा वेग किती आहे, किती अंतर, किती वेळेमध्ये कापलं, यावरून आपल्याला समुद्राची खोली किती आहे किंवा समुद्राच्या खाली बुडालेले जहाज वगैरे शोधण्यासाठी देखील आपल्याला याचा उपयोग होतो. यावरून काय समजतं आपल्याला? की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, आणि माध्यमाशिवाय ध्वनीचं प्रसारण होऊ शकत नाही. चंद्रावर, चंद्रावर गेल्यानंतर आपल्याला ऐकायला येतं का? चंद्रावर तर वातावरण नाही. दोन माणसं समोरासमोर जरी उभी राहिली तरी चंद्रावर ऐकायला येत नाही, त्यांची तोंड हलतात नुसतीच. आता मी बोलतोय, माझं तोंड हलताना दिसतंय, पण तुम्हाला आवाज पण ऐकू येतोय. इथं सुद्धा काय माध्यम आहे? तुम्ही मोबाईल मधून ऐकतोय, म्हणून माध्यम काय आहे? इथं विशिष्ट लहरी आहेत, या लहरींमार्फत हे सगळं तुम्ही ऐकू शकताय. तुम्ही घरी असताना मोबाईल भ्रमणध्वनीमध्ये देखील हाच प्रकार असतो. म्हणजे भ्रमणध्वनीमध्ये या विशिष्ट लहरी असल्यामुळं त्यांना माध्यमांची आवश्यकता नसते. चंद्रावर अशा प्रकारचं माध्यम नसताना ही माणसं चंद्रावर गेलेली विशिष्ट प्रकारच्या लहरींचा वापर करून तयार करण्यात आलेले भ्रमणध्वनी
भ्रमणध्वनी एकमेकाला किंवा मोबाईल, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, एकमेकांना बोलण्यासाठी वापरत असतात.